नमस्कार, प्रतीक्षाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत। तर आज आपण बघतोय अगदी स्ट्रीट स्टाईल बाहेर विकत मिळतात त्याच पद्धतीचे व्हेज चाऊमीन घरच्या घरी कसे बनवायचे ते। चव विचाराल तर हलकेसे स्पायसी, चटपटीत आणि सुपर टेस्टी बनून तयार होतात। नूडल्स शिजवण्यासाठी व्हिडिओमध्ये योग्य ती पद्धत टिप्सहित सांगितलेली आहे। तर आता उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी दोन बंच हक्का नूडल्सचे घेतले। आता हे आपल्याला पाण्यामध्ये बॉईल करायचे आहे। मी हे तोडून घेतलेले नाही आहे, तसेच बॉईल करायला घेणार आहे। तुम्ही जर अगदी लहान मुलांसाठी बनवत असाल तर याचे तुकडे केले तरीही चालतील। आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, भरपूर पाणी ठेवायचं आहे। त्यात एक मोठा चमचा मीठ घालायचं आणि एक चमचाभर तेल घालायचं। तेल घातल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकत नाही आणि छान मोकळे सुटसुटीत होतात। आता पाण्याला एक मोठी उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आली की यात आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत। आता हाय फ्लेमवरतीच आपण हे नूडल्स पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत। नूडल्स शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही, अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये परफेक्टली हे नूडल्स शिजून तयार होतात। तर इथे 2 ते 2.5 मिनिटे झालेली आहे। नूडल्स हलकेसे सुटसुटीत व्हायला सुरुवात झाली आहे। जसजसे हे पाण्यामध्ये मोकळे होतील तसतसे चमचा सहाय्याने दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मोकळे करून घ्यायचे आहेत। खूप जास्त यावर प्रेशर द्यायचं नाही आहे, नाहीतर हे तुटल्या जातील। आता पूर्णपणे आपल्याला हे शिजवायची नाही आहे, 70 ते 80% आपल्याला हे शिजून घ्यायचे, म्हणजे 20 ते 30% नूडल्सची कसर राहायला हवी। आता एकदा मी चेक करून बघते शिजले आहे की नाही। पूर्ण इथे 3 मिनिटे झालेली आहे। हे 50% शिजले गेले, आणखी थोडेसे मी 1 मिनिट भरासाठी हे बॉईल करून घेते। नूडल्स जर पाण्यामध्ये जास्त वेळ राहिलं तर याची पूर्णपणे खिचडीच होईल, जी आपल्याला नको आहे। आपल्याला अगदी मोकळे सुटसुटीत दाखवल्याप्रमाणे नूडल्स हवेत। तर इथे परफेक्टली 80% नूडल्स शिजल्या गेलेत। आता पटकन गॅस बंद करून हे मी एका चाळणीवरती निथळून घेणार आहे, जेणेकरून यातलं सर्व पाणी बाहेर पडेल। आता चाळणीवर निथळायला टाकल्यानंतर दाखवल्याप्रमाणे हलकेशी स्प्रेड करून घ्यायचे आहे, म्हणजे यात जी काही गरम वाफ आहे ती निघून जाईल। आणि यावर लगेचच भरपूरसं थंड पाणी घालून घ्यायचं आहे। नूडल्स सध्या तरी गरम आहे, थंड पाणी घातलं की त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि ते जास्त शिजणार नाही, आहे तसेच त्याच पद्धतीचे शिजलेले राहतील। तर चांगलं दाखवल्याप्रमाणे पाणी आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। आता 5 ते 10 मिनिटाकरिता मी हे चाळणीवरती असेच ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटानंतर यातलं पाणी निथळलं गेलं आहे, तर मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे नूडल्स काढून घ्यायचे आहेत। आणि यावर 2 मोठे चमचे जे आपण कुकिंगसाठी ऑइल वापरतो ते आपल्याला घालायचं आहे। आता तेल घातलं की दाखवल्याप्रमाणे सर्व नूडल्सला हे छान चोळून घ्यायचं आहे, एकसारखं लागायला हवं। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जोर द्यायचं नाही आहे। तेल लावल्यामुळे नूडल्स छान मोकळे सुटसुटीत होतात आणि एकमेकांना अजिबात चिपकत नाही। तेल लावल्यामुळे नूडल्सला छान चकाकी येते, हलकीशी शाईन येते, तुम्ही इथे बघू शकाल। आता हे नूडल्स आपल्याला रेस्ट करायला ठेवायचे आहे। तोपर्यंत मी सर्व भाज्या कट करून घेतल्या आहेत। इतर काय काय साहित्य लागेल ते बघूया। कोबी आहे बारीक चिरलेला, स्प्रिंग ऑनियन ज्याला आपण कांद्याची पात म्हणतो बारीक चिरलेली, एक गाजर आहे उभं बारीक चिरून घेतलेलं, शिमला मिरची बारीक चिरलेली, एक मध्यम आकाराचा कांदा उभा बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला लागेल बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या त्याही उभ्या बारीक चिरून घेतला आहे। आता 1 मोठा चमचा लाल तिखट आहे, 4 ते 5 मिरे मी याची पूड करून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ लागेल, 1 मोठा चमचा सोया सॉस, 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस, 1 मोठा चमचा रेड चिली सॉस आणि 3 मोठे चमचे आपल्याला लागेल टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस आणि त्याच मापाने 1 चमचा इथे मी विनेगर घेतलं आहे। तर इथे तुम्हाला चमच्याचं माप सांगते, ह्या मोठ्या चमचाने मी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे आणि छोटा चमचा म्हटलं की त्याची साईज अशी येते। तर ह्या मोठ्या चमच्यानेच मी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे। भाज्या कट करून होईपर्यंत आणि साहित्य दाखवून होईपर्यंत हे नूडल्स अगदी व्यवस्थित छान प्रकारे सेट झालेत। इथे तुम्ही बघू शकाल मस्त फ्लफी दिसत आहे आणि अगदी मोकळे सुटसुटीत झालेत। अजिबात हे ओव्हर कुक झालेलं नाही आहे। आता रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर अशी मोठी कढाई ठेवून घ्यायची आहे, त्यावर मी 2 चमचे तेल घालून घेतलं। कढईला असं कडेपासूनच तेल सोडलं की तिला हलकीशी नॉनस्टिक कोटिंग येते आणि नूडल्स कढईला चिपकत नाही। दाखवल्याप्रमाणे तेल छान कढईला सर्व बाजूंनी स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि गॅसची हीट हाय ठेवायची आहे।
चायनीज कुकिंग नेहमी हाय फ्लेमवरती केल्या जाते, त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. आता आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलावर चांगले परतून घ्यायचे. आता हे तिन्ही साहित्य तेलात चांगलं परतलं की त्यात कांदा घालायचा आहे, तोही 10-15 मिनिटासाठी आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. आपण हे सर्व साहित्य अगदी बारीक चिरून घेतलेले, त्यामुळे फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही. आता यात गाजर घातलं, शिमला मिरची आणि कोबी घालायचा आहे. यात गाजर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, पण हे चाऊमीन छान कलरफुल दिसावं त्यामुळे मी यात गाजर घातलेले. आता 1.5 ते 2 मिनिटाकरिता आपण हाय फ्लेमवरती ह्या सर्व भाज्या फ्राय करून घेणार आहोत. फक्त आपल्याला तेलावर ह्या टॉस करायच्या आहे, म्हणजे हलक्याशा फ्राय करायच्या आहे, जास्त शिजवत बसायचे नाही आहे, कारण की चाऊमीनमध्ये याचा हलकासा क्रंचीनेस यायला हवा, तरच खायला मजा येते. आता यात मिरपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे देखील या भाज्या लवकर शिजतात. इथे परफेक्टली सर्व भाज्या फ्राय झाल्या आहे. आता यात 1 मोठा चमचा लाल तिखट घालते. मला हे नूडल्स हलकेसे स्पायसी हवेत, त्यामुळे चिलीचे जे आपण सॉसेस यात वापरणार आहोत ते हवे तितके तिखट नसतात, त्यामुळे मी यात लाल तिखट वापरली आहे. आवडत असेल तर गरम मसाला देखील घालून घेऊ शकता. आता 15 ते 20 सेकंदासाठी मिरची देखील भाज्यांबरोबर आणि तेलामध्ये छान परतून घेतली आहे. आता यात लगेचच सर्व नूडल्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत. उशीर न करता सर्व सॉसेस टाकायचे आहेत. डार्क सोया सॉस, व्हिनेगर टाकलं, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप. रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्याची इन्ग्रेडियंट आणि त्याची मेजरमेंट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती चेकआउट करू शकता. आता हाय फ्लेमवरतीच 1-2 ते 3 मिनिटाकरिता आपण हे नूडल्स सॉसमध्ये छान फ्राय करून घेणार आहोत. आता यात तुम्ही अजिनोमोटो म्हणजेच MSG किंवा चायनीज सॉल्ट देखील याला म्हणतात, ते घालू शकता जर परफेक्ट स्ट्रीट स्टाईल नूडल्स फ्लेवर हवं असेल तर, पण मी यात घातले नाही. आता अगदी शेवटी यात स्प्रिंग ऑनियन बारीक चिरलेला म्हणजेच कांद्याची पात घातली आहे, अगदी शेवटी घालायची आहे, कारण स्प्रिंग ऑनियन फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजलं जाते. आता आणखी 1 मिनिटभरासाठी आपण हे नूडल्स छान परतून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकाल कढईला अजिबात कुठलाही सॉस चिटकलेला नाही आहे किंवा नूडल्स चिटकलेले नाही आहे, अगदी छान मोकळे सुटसुटीत हे नूडल्स दिसत आहे. आता जवळजवळ रेसिपी तयारच झाली आहे. तर इथे आपले गरमागरम व्हेज चाऊमीन म्हणून तयार झाले. सर्व करायला घेते. सर्व करताना हे गरमागरम सर्व करायला घ्यावे. तर तुम्ही इथे बघू शकाल अगदी मस्त चटपटीत आणि मसालेदार, एकदम स्पायसी आणि एकदम कलरफुल दिसत आहेत हे व्हेज चाऊमीन. तर अगदी स्ट्रीट स्टाईल बनून तयार होतात. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट करून जरूर कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि इतर आणखी चायनीजच्या जर रेसिपीज पाहिजे असतील तर त्याची देखील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही त्या फॉलो करू शकता. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.